विद्यार्थी मित्रांनो इयत्ता 8 साठी या नियम एमएल या महत्त्वाच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी आपण गणित विषयाचा सराव करतोय. या ठिकाणी या व्हिडिओ मध्ये काही क्षेत्रफळांच्या महत्त्वाच्या सूत्रांचा आपण अभ्यास करणार आहोत. या ठिकाणी पहिले सूत्र आपण पाहणार आहोत चौरसाचे क्षेत्रफळ. चौरस म्हणजे चारही बाजू समान आणि चारही कोन काटकोन असतात, त्यामुळे चौरसाचे क्षेत्रफळ आपण पाहिले आहे लांबी गुणिले रुंदी आयताचे क्षेत्रफळ आहे. आणि चौरसाला लांबी पण तीच आहे रुंदी पण तीच आहे, त्यामुळे बाजू गुणिले बाजू आपण म्हणतो चौरसाचं क्षेत्रफळ. बाजू गुणिले बाजू म्हणजे बाजूचा वर्ग. मग सेंटीमीटर मध्ये असेल चौ सेमी, मीटर मध्ये असेल चौरस मीटर असं म्हणतो. आयताला लांबी असते रुंदी असते, त्यामुळे या ठिकाणी हा चौरस म्हणजे चारही बाजू समान चारही कोन काटकोन याचं क्षेत्रफळ बाजूचा वर्ग बाजू वर्ग. आणि आयत म्हणजे समोरासमोर बाजू समान आणि चारही कोन काटकोन, त्यामुळे आयताला लांबी असते. समजा लांबी आपण एल घेतली रुंदी बी घेतली, त्यामुळे आयताचे क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी. आयताचे क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी. मग लांबी या ठिकाणी रुंदी आणि लांबी सेंटीमीटर मध्ये असेल चौ सेंटीमीटर, मीटर मध्ये असेल तर चौरस मीटर. लक्षात आलं, त्यामुळे आयताचे क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी आणि चौरसाचे क्षेत्रफळ बाजू वर्ग. या ठिकाणी समांतर भुज चौकोनाचे क्षेत्रफळ, समांतर भुज चौकोन म्हणजे समोरासमोरील बाजू समांतर असतात आणि समोरासमोरील बाजू एकरूप असतात, त्यामुळे याचं क्षेत्रफळ काढताना हा पाय आहे समजा ए बी सी डी हा समांतर भुज चौकोन आहे आणि त्याची उंची ही डी आहे, त्यामुळे समांतर भुज चौकोनाचे क्षेत्रफळ पाया गुणिले उंची. हे लक्षात ठेवा, समांतर भुज चौकोनाचे क्षेत्रफळ पाया गुणिले उंची. हा पाया ए बी आहे आणि ही उंची डी आहे. समांतर भुज चौकोनाचे क्षेत्रफळ पाया गुणिले उंची. एक छेद दोन चुकून घालचेला पुढे समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ आपल्याला बघायचं आहे. समलंब चौकोन म्हणजे या ठिकाणी समोरासमोरील एकच जोडी समांतर असते. ए बी सी डी हा समलंब चौकोन आहे, ईडी ला बी सी ही समोरासमोरील एकच जोडी समांतर असते, दुसरी जोडी ए बी आणि सी डी ही असमांतर असते, त्यामुळे समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ लक्षात ठेवायचं एडी आणि बी सी या दोन समांतर बाजू आहेत. एक छेद दोन गुणिले समांतर बाजूंची बेरीज म्हणजे एडी आणि बी सी समांतर बाजूंची बेरीज आणि समांतर बाजू मधलं लंबांतर हे एई आहे आणि मग त्याला दोन समान एक छेद दोन गुणिले समांतर बाजूंची बेरीज गुणिले त्या दोन बाजूमधील लंबांतर किंवा आपण लंब उंची म्हणतो किंवा उंची म्हणूया. समांतरभुज चौकोनाची आकृती लक्षात आली, समलंब चौकोनाची आकृती समोरासमोर एक जोडी समांतर असते आणि दुसरी जोडी ही असमांतर असते, त्यामुळे समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ एक छेद दोन गुणिले समांतर बाजूंची बेरीज गुणिले उंची. ही जी उंची आहे ना आता आपण दाखवली दोन समांतर बाजू मधलं लंबांतर आहे ती उंची आहे. त्रिकोणाचं क्षेत्रफळ या ठिकाणी आपण नेहमी पाहिले एक छेद दोन पाया गुणिले उंची. हे सूत्र लक्षात ठेवा, आपल्याला या सूत्राचा वापर करून यावर प्रश्न आलेले असतात त्या परीक्षेमध्ये आपण सूत्राचा अचूक वापर करून त्यामध्ये किंमत घालून आपण उत्तर काढणार आहे. त्रिकोणाचे क्षेत्रफळ एक छेद दोन पाया गुणिले उंची. पुढे म्हटलेले काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ. आता काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ या ठिकाणी पहा हा काटकोन त्रिकोण आहे. या ठिकाणी ए बी आणि बी सी या काटकोन करणाऱ्या बाजू आहे. त्रिकोण ज्या बाजूवर बसलेला आहे त्याला आपण पाया म्हणतो. बी सी हा पाया आहे आणि बी सी ला लंब असणारी बाजू उंची बी सी ला लंब असणारी बाजू आहे ए बी. या त्रिकोणाचा पाया बी सी आणि उंची ए बी म्हणजे एक छेद दोन पाया गुणिले उंची हे या काटकोन त्रिकोणाला पण चालतं एक क्षेत्रफळ सूत्र. कारण या ठिकाणी पाया आणि उंची या काटकोन करणाऱ्या बाजू आहे म्हणून या ठिकाणी आपण असं म्हणूया एक छेद दोन पाया आणि उंची म्हणजे हा पाया आणि उंची काटकोन करणाऱ्या बाजू आहेत म्हणून एक छेद दोन गुणिले काटकोन करणाऱ्या बाजू. काटकोन करणाऱ्या बाजू म्हणजे पाया आहे त्यामध्ये आणि उंची पण आहे त्यामध्ये. लक्षात ही पाच सूत्र सहा सूत्र ओके. आणखी काही सूत्रांचा अभ्यास करणार आपण.
त्यानंतर आपल्याला सातवा सूत्र आहे समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ या ठिकाणी समभुज त्रिकोण म्हणजे तिन्ही बाजू समान पहा हे सूत्र कसं मिळवलेलं आहे आपल्याला माहिती आहे 1/2 पायगुणले उंची त्रिकोणाचे क्षेत्रफळ 1/2 पायगुणले उंची समभुज त्रिकोणाच्या तिन्ही बाजू समान आहेत त्यामुळे त्याचे तिन्ही कोण सारखे असतात 60° 60° 60° त्रिकोणाच्या तीन कोणांच्या मापांची बेरीज 180° असते त्यामुळे समभुज त्रिकोणामध्ये कोणत्याही बाजूवर त्याच्या समोरील शिरोबिंदू लंब टाकला तर या ठिकाणी हा जो त्रिकोण होतोय तयार एडीबी तो 30° 60° 90° तयार झाला 60° उधारला हा 30 झाला हा या ठिकाणी 60 झाला आहे हा आणि हा 90 झाला आणि 30 60 90 मापाच्या त्रिकोणामध्ये समजा आपण एबी एक्स मानली एसी पण एक्स बीडी पण एक्स आहे लक्षात ठेवायचं 30 मापाच्या कोनासमोरील भुजा बीडी ही कर्णाच्या निम्पट असते नाहीतर पायथागोरसचं प्रमेय वापरून बघा अर्थ तोच आहे हे महत्त्वाचं आहे या ठिकाणी एडी हा लंब टाकला बीसी वरती त्यामुळे समभुज त्रिकोणामध्ये जो शिरोलंब असतो या ज्या बाजूवर टाकला त्या बाजूला दुभागतो दोन सारखे भाग करतो बीसी एक्स आहे तिन्ही बाजू समान आहेत त्यामुळे साधे कसे एक्स भागिले दोन झाले आपल्याला पायथागोरसच्या प्रमेयाचा वापर जरी आपण केला तर कर्ण वर्ग या ठिकाणी एक्स वर्ग बरोबर इतर दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज ही एक्स भागिल बीडी एक्स भागिल दोन आहे एक्स भागिल दोन त्याचा वर्ग अधिक एडी वर्ग आपल्याला एडी वर्ग काढायचे का तर 1/2 पाय गुणिले उंची मध्ये उंची घालायचे पहा एक्स चा वर्ग एक्स वर्ग पलीकडे एक्स छेद दोन त्याचा वर्ग म्हणजे एक्स चा वर्ग एक्स वर्ग आणि या दोनचा वर्ग 4 आणि एक्स छेद दोन कंसाचा वर्ग म्हणजे एक्स वर्ग भागिले 4 हा मागा आणला त्यामुळे वजा झाले पलीकडे एडी वर्ग म्हणजे उंची वर्ग राहते पहा छेद सारखा नाही त्रिकोण बनवला 4x वर्ग वजा 1x वर्ग 4x वर्ग मधून 1x वर्ग गेला 3x वर्ग अहो त्रिकोण बनवला 4x वर्ग वजा 1x वर्ग 3x वर्ग उरला छेदांत बनवला 4 × 4 बरोबर पलीकडे उंचीचा वर्ग आहे एडी म्हणजे उंचीचा वर्ग त्यामुळे उंची वर्गाचा वर्ग म्हणून किंवा एडी वर्गाचा वर्ग म्हणून एडी हा एडी वर्गाचा वर्ग म्हणून एडी आणि तीन चा वर्ग म्हणजे जर त्या वर्ग मुळात 3 आणि या ठिकाणी एक्स वर्गाचं एक्स आणि 4 × 2 वर्ग मिळून घेतलं त्यामुळे उंची आम्हाला मिळाली या ठिकाणी वर्ग मुळात 3 × x/2 आमचं सूत्र आहे त्रिकोणाचे क्षेत्रफळ 1/2 याचा पाया बी सी याची उंची एडी किमती टाकायची 1/2 बी सी एक्स आहे हो गुणिले एडी उंची आता मिळाली तर वर्गमा 3 × x/2 उंची मिळाली वर्गमा 3 × x/2 पहा बर इथं x × x वर्ग या ठिकाणी वर्गमुळात 3 वर्गमा 3 एक वर्गमुळात 3 आणि छेदस्थाने भेद दोन्ही 4 वर्गमुळात 3/4 × x² x म्हणजे बाजू आहे समज समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ वर्गमुळात 3/4 × बाजूवर समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ वर्गमुळात 3/4 × बाजू वर्ग असा आपण ते क्षेत्रफळ मिळवलेलं आहे वर्गमुळात 3/4 × बाजू वर्ग असं समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ आहे समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ वर्गमुळात 3/4 × बाजू वर्ग समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ समभुज चौकोन म्हणजे चारही बाजू समान समभुज चौकोनाचे कर्ण या ठिकाणी काटकोना दुभागतात काटकोना दुभागतात समभुज चौकोनाचे कर्ण या ठिकाणी म्हणून त्याचं क्षेत्रफळ 1/2 कर्णांच्या लांबींचा गुणाकार कर्णांच्या लांबींचा गुणाकार हे अतिशय महत्त्वाचे सूत्र कर्णाच्या लांबींचा गुणाकार या ठिकाणी लक्षात आलं हा समभुज चौकोन आता इथे काढलेला होता या ठिकाणी समभुज चौकोन म्हणजे चारही बाजू समान त्यामुळे एबीसीडी हा समभुज चौकोन असेल तर त्याचे कर्ण परस्पर काटकोन दुभागतात म्हणजे 1/2 × AC × BD
मग कर्णांची लांबी दिली असेल तर कर्णांची लांबी इथं घालायची, कर्णांच्या लांबीचा गुणाकार करायचा भागिले 2 करायचा, किंवा या ठिकाणी आपण समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ अशा पद्धतीने काढू शकतो. ओके, त्यानंतर आपल्याला त्रिकोणाचं क्षेत्रफळ पुन्हा इथं पुढे म्हटलेलं आहे हिरोचे सूत्र. हिरो हा गणित तज्ञ आहे, लक्षात ठेवायचं. त्या गणित तज्ञाने एक सूत्र सुचवून दिलेलं आहे, हा त्रिकोण एबीसी आहे आणि हिरोच्या पद्धतीने या त्रिकोणाचं क्षेत्रफळ समजा कॅपिटल एच्या समोरची बाजू लहान एनं दाखवली, कॅपिटल बी समोरची बाजू लहान बीनं दाखवली, सी समोरची बाजू लहान सीनं दाखवली, तर पहिल्यांदा त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढण्यासाठी या गणित तज्ञानं सुचवून दिलं तिन्ही बाजूंची बेरीज करा, ए अधिक बी अधिक सी त्याला 2 भागा आणि कोणत्याही बहुभुज आकृतीच्या सर्व बाजूंची बेरीज म्हणजे परिमिती मिळते आणि तिन्ही बाजूंची बेरीज म्हणजे परिमिती आहे त्रिकोणाची, त्याला भागिले 2 करतोय म्हणजे अर्ध परिमिती मिळते, म्हणजे अर्ध परिमिती. अर्ध परिमितीला या ठिकाणी एस म्हटलेला आहे, एस अर्ध परिमिती एस प्रथम काढायची आणि मग त्या हिरोन सूत्र तयार केलेलं आहे ते असं आहे. आता मी तुम्हाला सांगितलं हिरोचे सूत्र वर्गमळा एस आता सांगितलं अर्ध परिमिती आहे, एस कंसात एस वजा एक अर्ध परिमिती वजा एक बाजू, दुसऱ्या कंसामध्ये अर्ध परिमिती वजा दुसरी बाजू आणि तिसऱ्या कंसामध्ये अर्ध परिमिती वजा तिसरी बाजू. अर्ध परिमिती महत्वाची आहे, एस या ठिकाणी अर्ध परिमिती, अर्ध परिमिती एस बरोबर ए अधिक बी अधिक सी भागिले 2 आणि ए बी सी काय आहे त्रिकोणाच्या बाजू आहेत, म्हणजे या ठिकाणी पहिल्यांदा त्रिकोणाचे 3 बाजू दिल्या असतील, तिघांची बेरीज करायची, बाजूंची भागिले 2 करायचं, एस काढायचा आणि तिन्ही पण बाजू आपल्या समोर आहे. तसे वर्गमळात एस परिमिती काढलेली अर्ध परिमिती मांडायची, परत अर्ध परिमिती गुणले एक बाजू, दुसऱ्या कंसामध्ये अर्ध परिमिती दुसरी बाजू, तिसऱ्या कंसामध्ये अर्ध परिमिती वजा तिसरी बाजू, 4 संख्या झाल्या आहेत, ती एक ती दुसरी ती तिसरी आणि एस म्हणजे चौथी. त्या चौघांचा गुणाकार करून त्यामध्ये पूर्ण वर्ग असणारी संख्या असेल बाहेर काढायची आणि अचूक उत्तर मिळवायचं. वर्तुळाचे क्षेत्रफळ सर्वांना माहित आहे पाय आर वर्ग, वर्तुळाचे क्षेत्रफळ पाय आर वर्ग, येथे आर काय आहे वर्तुळाची त्रिज्या आहे. अशा पद्धतीनं हा ही जे सूत्र आहे ते आपल्याला उदाहरण यावर सोडवत असताना उपयुक्त ठरणार आहे. लक्षात ठेवा या सूत्रांचं पाठांतर न करता अवलोकन करा, समजावून घ्या आणि अचूक वापर याचा करायला आपण शिकलं पाहिजे. अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करावा आणि आपल्या विद्यार्थी मित्रांना पाठवून त्यांना सहकार्य करावे. धन्यवाद.